पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर ते हिंजवडी येथे चालू असलेल्या कामाकरता विविध पदांवर भरती होत आहे, मात्र त्यासाठीची जाहिरात ही बिहारमधील पाटणा शहरातील वृत्तपत्रात देण्यात आली आहे। ही बाब लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने PMRDA कार्यालयासमोर निदर्शनं करत स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत अशी मागणी केली आहे। मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसे नेते बाबू वागसकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरचिटणीस किशोर शिंदे, बाळा शेडगे, रणजित शिरोळे, हेमंत संभूस, कामगार सेनेचे उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, विद्यार्थी सेना राज्य संघटक प्रशांत कनोजिया, शहर उपाध्यक्ष प्रल्हाद गवळी, शिवाजीनगर विभागाध्यक्ष विनायक कोतकर आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी माणूस उपाशी, परप्रांतीय तुपाशी, चोर हे, पुणे मेट्रो चोर हे अशा घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी PMRDA कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। जिथे प्रकल्प तिथल्या स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य असा सरकारी नियम असताना कुणाच्या सांगण्यावरून येथील नोकऱ्यांसाठी पाटणामध्ये जाहिरात देण्यात आली असा सवाल मनसेने केला आहे। गोरगरिबांचं सरकार म्हणून घेणारं हे सरकार नक्की कोणाचं आहे असाही प्रश्न पडत असल्याचं मनसेने म्हटलंय। येत्या 15 दिवसात हा निर्णय बदलला नाही तर पुन्हा मनसेच्या पद्धतीने खळखटक आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिलाय। हे आंदोलन पुणे शहरामध्ये आदरणीय पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलेले आहे आणि या आंदोलनाला पूर्ण आमच्या राज्यातले सरचिटणीस जे आहेत ती सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, पुणे शहरातली सर्व मंडळी आहेत। खरं पाहिलं तर ही जाहिरात पाटणामध्ये देण्यात आली, बिहारमध्ये देण्यात आली। आमचं म्हणणं आहे की ती जाहिरात या ठिकाणी देण्यात यावी पुण्यामध्ये आणि कायदा सांगतो की ज्या ठिकाणी प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट 80% लोकांना घेतलं गेलं पाहिजे आणि तिथं कळायला पाहिजे। आम्ही कायद्या दृष्टीने आत्ता या ठिकाणी भांडतो आहे। मागाशी शहराध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे की पुणे शहरात यांचे 4 ऑफिसेस आहेत आणि भविष्य 15 दिवसाची आम्ही त्यांना मुदत दिली। 15 दिवसात सपोज त्यांनी जाहिरात बदलून पुणे शहरातल्या नागरिकांना दिली नाही तर चारही ऑफिसमध्ये अशाच पद्धतीने पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी आंदोलन होईल। कारण ह्या आंदोलन पुणे शहराला एक विशेष मेट्रोचं जाळं करायचा प्रयत्न आहे आणि या माध्यमातून पुणे शहरातील बऱ्याच तरुणांना या ठिकाणी काम मिळेल आणि ते काम मिळण्यासाठी पुणेकरांसाठी आदरणीय रावसाहेब ठाकरे महाराष्ट्रात नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि यासाठी भांडत असतात, त्यामुळे या ठिकाणी आम्ही हे आंदोलन केलं। आता याला कसं आहे, मेट्रो वेगळी कंपनी आहे आणि तसं बघायला गेलं तर राज्य शासनाने यात लक्ष घातलं पाहिजे। मी मागाशी म्हणाला की हे सरकार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्थापन झालेलं सरकार आहे आणि या सरकारमध्ये मराठी माणसाला नोकरी मिळत असेल तर योग्य नाही। हे टाटाला काम त्यांनी दिलेलं आहे, परंतु काम देत असताना शासनाची लोक आहेत ना आणि शासनाने यात लक्ष घातलं 100% होईल। त्याच्या आता शासन हे त्यांच्या पूर्ण ह्यात अडकले गेलेले सत्ता टिकवण्याचे आहेत, त्यांना काही घेणं नाही। कोणाला मेट्रो हो, नोकरी मिळो किंवा काय नाही मिळो हे कुणालाही काही ह्याच्यातलं घेणं नाही। पुणेमध्ये महामेट्रोची जे भरती प्रक्रिया आहे त्या बिहारच्या पाटणामध्ये त्या नोकरी भरतीची जाहिरात येते आणि तिथल्या तरुणांना त्या नोकरीची संधी मिळते। खरं तर महाराष्ट्रात पुण्यामध्ये हा प्रकल्प होतो आहे आणि हा प्रकल्प पुण्यात होत असताना त्याची भरती पुण्यात झाली पाहिजे होती। त्या भरतीसाठी आज आम्ही आंदोलन केलेलं की इथल्या स्थानिक मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। खरं तर पाठीमागच्या काळामध्ये रेल्वे भरतीमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये खूप मोठा उद्रेक झाला होता। त्याच पद्धतीचा उद्रेक आत्तासुद्धा करायचा आहे का? मधल्या काळात पोलीस भरती झाली त्यावेळेस सुद्धा असाच उद्रेक झाला होता, त्या पद्धतीचा उद्रेक आम्ही केला पाहिजे का? आम्हाला वाटतं की
पुण्यामध्ये प्रकल्प होतो आहे तर पुण्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या मुलांना तुम्ही त्याच्या नोकऱ्या उपलब्ध करून द्या, हीच मागणी आम्ही आज PMRDT प्रशासनाला केलेली आहे. जर भविष्यात ती आमची मागणी मान्य केली नाही तर भविष्यात महामेट्रोचं काम आम्ही बंद पाडू. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणलं तर नक्कीच त्यामधून निर्णय होतोच, तसं पुण्यामध्ये आज होत आहे. मुंबई मेट्रोमध्ये पण तशीच परिस्थिती आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आंदोलन होतं आहे, सगळीकडे आंदोलन सुरू आहेत. आम्हाला वाटतं की स्थानिक मुलांसाठी आम्ही हे सगळं आंदोलन उभं करतो आहे. जसजसं लोकांचा याला प्रतिसाद मिळेल, खरंच लोकांना जर वाटतं की हे गोरगरिबांचं सरकार आहे राज्य सरकार, तर गोरगरिबाच्या सरकारने गोरगरिबांच्या महाराष्ट्रातल्या मुलांना नोकरी दिली पाहिजे असंच आम्हाला अपेक्षा आहे.